मुंबईतलं पेटंट आणि ट्रेडमार्कचं कार्यालय गुजरातला हलवणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू लागलेली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सर आहेत. काय सांगाल, जे पेटंट आणि ट्रेडमार्कचं कार्यालय आहे ते गुजरातला हलवल्याची शक्यता आणि चर्चा रंगू लागली आहे, कसं पाहताय त्याला? आता मुख्यमंत्र्यांचं कालचं खेडचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, त्यांच्या भाषणामध्ये बरेचदा त्याचबरोबर हा शब्द आलेला आहे. त्याचबरोबर आम्ही इतके करोड दिले, त्याचबरोबर आम्ही तितके करोड दिले, आता त्याचबरोबर त्यांनी वेदांत फॉस्कॉन दिला, त्याचबरोबर त्यांनी सॅफ्रॉन दिला, त्याचबरोबर आता हे गुजरातला चालले. स्पष्ट आहे हे सरकार गुजरातच्या आशीर्वादानं चालणारं सरकार आहे आणि तुम्ही हालचालीला वेग आहे म्हणता किंवा हालचाल आहे असं तुम्ही ऐकलंय, ते झालेलंच आहे. इथले रोजगारी गमावलेत आणि पेटंटचं जे कार्यालय आहे त्याची हालचाली नाही, ते अगोदरच गमावलेलं असेल आणि थोड्याच दिवसात तुम्हाला कळेल की ते पेटंटचं कार्यालयसुद्धा गुजरातला गेलं. अख्खी मुंबई देऊन टाका त्या गुजरातला, त्या गुजरातच्या भरोश्यावरच हा मुंबई आणि मराठी माणूस झाला आहे आता. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं भाषण असेल किंवा एकंदरीत सगळ्या हालचाली ज्या सुरू आहेत ना, ह्या सगळ्या हालचाली त्यांना माहीत आहे हे सरकार टिकणार नाही. मग आता गुजरातला खुश करायचं आहे, नरेंद्र मोदीजींना खुश करायचं आहे, त्यामुळे एकनेक उद्योग आणि एकनेक प्रकल्प चालला इथला, त्यात तो वेदांत गेलाय आता. हा तुम्ही पेटंट सांगितला, हे कार्यालय पण जाणार, हालचाली काय, हे तर फायनल आहे ना. या पेटंट आणि ट्रेडमार्कचं कार्यालय आहे, यात अनेक अधिकारीच नसतात, त्यामुळे त्या कार्यालयातली कामं देखील पेंडिंग आहेत, तर कसं पाहताय त्याकडे? नाही, अधिकारी नसतात म्हणजे काय, गुजरातला ट्रान्सफर झालं. मग आता तुम्ही विचार करा ना, अधिकारी का नाही तर ते पण गुजरातला. अहो, ज्या सरकारनी गोटपॉक्स नावाची लस गुजरातला पाठवली, ज्यांनी त्या मुक्या जनावरांचा श्राप घेतला, ते माणसांबद्दल काय धडसतील? त्याच्यामुळे हे सरकार गुजरातला मॅनेज झालेलं सरकार आहे आणि तुम्हाला सांगतो हे औढ घटकेचं सरकार आहे. कदाचित मी जबाबदारीने बोलतोय, अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याच्या पूर्वी जर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला या 2-3 दिवसात, तर हे सरकार तुम्हाला या सरकारचे 12 वाजलेले दिसतील. म्हणून आमच्या आंदोलनातला आत्ताचा जो नारा होता, इडी पिळा टळू देन बळीचं राज्य येऊ दे, तो त्याच अनुषंगानं होता की हे राज्य आता बळीचं राज्य यायला सुरुवात होईल जोपर्यंत हे सत्ताधीश जे मदमस्त झालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जर लवकर आलं आत्ताच या अधिवेशनापूर्वी, तर हे सरकार तुम्हाला डिस्क्वालिफाईड झालेलं दिसणार. तुम्हाला जसा विश्वास आहे कोर्टाचा निकालावर की सेने सरकार म्हणजे त्यांच्या बाजूने लागेल किंवा तुमच्या बाजूने लागेल, मात्र त्यांनाही विश्वास आहे, त्यांनाही विश्वास आहे की आमच्या बाजूने लागेल. विश्वास ठेवायला हरकत नाही, पण घटनातज्ञ बघा, भारतीय राज्यघटनेच्या चौकटीच्या बाहेर सुप्रीम कोर्टाला जाता येत नाही. माननीय उच्च न्यायालय सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच त्यांना निर्णय द्यावा लागतो. मग ही अस्वस्थता काय आहे त्यांच्यामध्ये, का मंत्रालयातल्या फाईली हालचाली वेग आलाय त्याला? त्याचं कारण स्पष्ट आहे की ज्यावेळेस अस्वस्थता असते, तुम्ही देवेंद्रजींची अस्वस्थता बघा, शिंदेसाहेबांची अस्वस्थता बघा, हे त्याचं चिन्ह आहे. आम्ही काही अस्वस्थ झालेले नाहीत, आम्हाला विश्वास आहे न्यायदेवता अजून जिवंत आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालय यावेळी हा निकाल म्हणजे सत्यमेव जयते जे आपण म्हणतो ब्रीद वाक्य, भारतीय राज्यघटनेची मूल्य जपण्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालय त्या घटनेचा छेदून पुढे जाऊ शकत नाही, त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल. त्यांना विश्वास आहे, तर भ्रमात लोक असतात ना, ते भ्रमात आहेत. एका काळात भस्मासूरसुद्धा भ्रमात होता, ज्याला शंकरानं आशीर्वाद दिला होता तोही भ्रमात होता की मला वरदान भेटलंय आता माझं कोणी वाकळं करू शकत नाही, मग शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला गेला. शेवटी भस्मासुराचा कसा अंत झाला ते तुम्हाला कथा माहीत आहे. त्याच्यामुळे उम्मीद आहे त्यांना, विश्वास असेल तर आहे. कार्यालयास थेट आता परराज्यात जायला लागली, तर याचा हा तर याचा जो हा जो आवाज आहे, तुमची विरोधकांची भूमिका आहे ती काय नक्की असणार? विरोधक म्हणून नाही, एक महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून, आज 20 मार्च आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला जे 14 तळ्याचा सत्याग्रह केला तो आजचा ऐतिहासिक दिवस आहे की इथल्या माणसांना, इथल्या शोषितांना, इथल्या वंचितांना न्याय मिळावा. मग अण्णाभाऊ साठे असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, नारायण मेघाजी लोखंडे असतील, कॉम्रेड शरद, म्हणजे जे काही आमचे डाव्या आघाडीचे विचारसरणीचे लोक जे हुतात्मे असतील, त्यांनी महाराष्ट्रातला मराठी माणूस जगवण्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यांच्या जीवावर उदार होऊन म्हणजे इथे पोळ भरणार हे सत्ता पिपासू लोक ज्यावेळेस गुजरातला सर्व पाठवतात त्यावेळेस मराठी माणसाचा एक प्रकारे खून करत असतात, फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराला एक प्रकारे छेद देण्याचं काम करतात. त्याच्यामुळे विरोधक म्हणून नाही, पण मराठी माणूस म्हणून मी पाहतो आहे की आज माझे रोजगार चालले, माझ्या कंपन्या चालल्यात, माझा महाराष्ट्र चालला आहे. म्हणून आता चिन्ह तर असं दिसतं की हे जर जास्त काळ सत्तेमध्ये टिकले तर माझा जिल्हा अकोला, प्रांत विदर्भ, राज्य महाराष्ट्र आणि महाराज्य गुजरात असा पत्ता मला पोस्टल ॲड्रेसवर टाकावा लागेल, तशी त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण हे गुजरातचे पुढे शेपटी हरवणारी लोक आहेत,
त्याच्यामुळे माणूस म्हणून मला मराठी माणूस म्हणून वाटतं, विरोधक म्हणून नाही, की मराठी माणसाला गहाण ठेवण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा कार्यक्रम आहे। मराठी माणसाला गहाण ठेवण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा कार्यक्रम आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन सचिन शिंदेंचा, मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।